आज लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार. निवडणूक आयोगाची आज दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद. देशभरात आचारसंहिता लागू होणार. शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांची आज अमित शहांसोबत दिल्लीमध्ये बैठक. महायुतीतील जागा वाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता. मवियाचं जागा वाटप 17 मार्चनंतर जाहीर होणार. वंचित बहुजन आघाडीला 4 जागांची ऑफर. वंचितनं प्रस्ताव धुडकावला तर प्लॅन बी तयार. मवियाच्या बैठकीमध्ये निर्णय. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक. आचारसंहितेपूर्वी महत्वाच्या प्रस्तावांना बैठकीमध्ये मंजुरी मिळण्याची शक्यता. तीनशे 390 जागांसह मोदी सरकार हॅट्रिक करणार. लोकसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी झी मीडियाच्या ओपिनियन पोलचा अंदाज. तर राज्यामध्ये महायुतीला 45 जागा मिळण्याची शक्यता. इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून भाजपनं 1000 कोटी रुपयांची लाच घेतली. भिवंडी आणि ठाण्यातल्या रोड शो मध्ये राहुल गांधींची घणाघाती टीका. आज भारत जोडो न्याय यात्रा मुंबईमध्ये.